महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नागरिकांच्या येणाऱ्या समस्यासंदर्भात करवीर तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उत्पन्नाचा दाखला डोमिसाईल सर्टिफिकेट माता भगिनींना त्वरित मिळणं गरजेचं आहे. तहसीलदाराच्या डेस्कला येईपर्यंत अगोदरच 3 डेस्कमधून परमिशन घ्यावी लागत असल्याने प्रत्येक डेस्कला वेळ लागत आहे. तरी आपण या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सर्व डेस्कला ऑनलाईन अर्ज आल्यानंतर ते लगेचच अप्रूव्ह करण्यासंदर्भात त्वरित सूचना द्याव्यात, जेणेकरून उत्पन्नाचा दाखला व डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी कोल्हापुरातील माता भगिनी लाडकी बहीण योजनेच्या अनुदानापासून वंचित राहू नयेत. मनसे कोल्हापूरतर्फे स्वतः या योजनेअंतर्गत लागणारे सर्व उत्पन्नाचे दाखले, डोमिसाईल सर्टिफिकेट व सर्व कागदपत्रे स्वखर्चाने माता भगिनींना मोफत काढून देत आहोत. शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी देखील सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी स्वप्नील रावडे यांनी मनसेला दिलं. तरी उत्पन्नाचे दाखले व डोमिसाईल सर्टिफिकेट तात्काळ द्यावीत अशी मागणी मनसेतर्फे शहराध्यक्ष प्रसाद पाटील व तालुका अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केली.